नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी टी टाईम स्नॅक्स खारे शंकरपाळीची रेसिपी दाखवणार आहे एकदम मस्त खसखशीत होतात इथे मी करून घेतल्यात एकदम छान झाल्यात सोपी रेसिपी आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा काळे तीळ घालायचे आहेत काळे तीळच्याऐवजी सफेद तीळ घातले तरी चालेल किंवा कलुंजी घातली तरी चालेल ओवा घालायचा आहे पाव चमचा हातावर क्रश करून घालायचं आहे फ्लेवर छान येतो त्याच्यामुळे मीठ घालायचं आहे चवीनुसार पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याच्यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घालणार आहोत तर मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे दोन छोटे चमचेस तेल घ्यायचं एकदम छानपैकी गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे शंकरपाळी मस्त खुसखुशीत होते चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हाताने व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे ते त्याच्यामुळे शंकरपाळी मस्त खुसखुशीत अशी होते हे बघा अशी पिठाची मूठ वळली जाते आता पाणी घालायचं याच्यामध्ये थोडं थोडं आणि घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला जास्त सैलसर पीठ भिजवायचं नाही आहे थोडंसं घट्टच पीठ भिजवून आहे इथे मी पीठ छानपैकी भिजवून घेतलेलं आहे आता पंधरा मिनटं हे असंच झाकून आहे म्हणजे पीठ छानपैकी सेट होतं पंधरा मिनटानंतर शंकरपाळी करायला घ्यायची हे बघा पीठ पुन्हा एकदा छान घ्यायचं घ्यायचंय आणि इथे दोन भागामध्ये मी डिवाईड करून घेते दोन पार्ट करते याचे आणि मोठीशीच चपाती लाटून घ्यायची आपल्याला याची ला जर लाटताना पीठ चिकटत असेल तर खाली पीठ डस्ट करून घेऊ शकता थोडासा सुका मैदा घालू शकता याच्यावरती पण इथे मला गरज लागत नाही आहे पीठ चिकटत नाही आहे लाटताना तर मी इथे पीठ डस्ट करत नाही आहे हे बघा पातळशीच अशी चपाती लाटून घ्यायची याची मोठीशीच चपाती लाटून घ्यायची आणि कट करून घ्यायचे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण कट करून घेऊ शकतो मी इथे डायमंड शेपमध्ये कट करून घेते माझं व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत दिलेल्या बेल बटनवरही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हे बघा इथे मी डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे आता याच्यावरती थोडंसं सुकपीठ डस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे शंकरपाळी चिकटत नाही हे बघा अगदी थोडंसंच डस्ट करायचं आहे काढून घेतल्यानंतर शंकरपाळ्या एकमेकांना चिकटत नाही त्याच्यामुळे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे एका साईडला मी इथे कढाईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छानपैकी गरम झालं का लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा तेलामध्ये शंकरपाळी घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे नंतर लो करून मस्त छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे एका साईडला शंकरपाळी करून घ्यायचे आणि एका साईडला फ्राय करून घ्यायचे त्याच्यामुळे आपला वेळही वाचतो हे बघा एका साईडने फ्राय झाल्यात पलटी करून घ्यायचे आहेत आणि मस्त हलकासा लालसा रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहेत तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत प्रकारे बाकीच्या शंकरपाळाही करून घ्यायच्या आहेत आणि मस्त थंड झाल्यानंतर ए टाईप कंटेनरमध्ये स्टोर करायचे आहेत छान महिनाभर टिकून राहतात हे बघा इथे सगळ्या शंकरपाळा करून घेतलेल्या आहेत आपल्याला तोडून दाखवते छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये